मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भविष्याबद्दल माहिती घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस का घोडा आहेत का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एंटी फडणवीस लोक म्हणतात की देवेंद्र हे फक्त 70 तासांचे मुख्यमंत्री होते. दोन्ही मुद्दे बरोबर आहेत, पण ते नगरसेवक होऊ शकले कारण घरात माजी मंत्री होते, आणि 70 तासच मुख्यमंत्री होऊ शकले कारण केंद्रीय नेतृत्व ढगातूनच चालत होते. खाली जमिनीवर काय सुरू आहे याची त्यांना थोडी देखील कल्पना नव्हती. त्यामुळे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसचा बळी गेला आणि फक्त 70 तासांचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं. असो, त्यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यातील काही मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. नंबर 1, असे कितीतरी मंत्री होऊन गेले, सगळ्यांचीच पोरं पुतणे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, ते पण 5 वर्ष. पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले पण एकदा पण कार्यकाळ पूर्ण करता नाही आला. म्हणजे फडणवीस मध्ये थोडा तरी दम आहे हे विरोधकांना पण मान्य करावं लागेल. पक्षातील विरोधकांवर वचक या गोष्टीचं त्यांना नुकसान पण झालं, पण त्यांनी जरब बसवली होती. जे जे मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत होते त्यांचं तिकीट कापलं तरी गेलं किंवा निवडूनच येऊ शकले नाहीत. त्यामध्ये तावडे, खडसे, मुंडे ही उदाहरणं आहेतच. मराठा वर्चस्व असलेल्या राज्यात ब्राह्मण पोरानं 5 वर्ष मुख्यमंत्री राहावं. बाळासाहेबांना पण शेवटचे 6 महिने का होईना मराठा मुख्यमंत्री करावा लागला होता. कित्येक वर्ष खुळंबलेल्या आरक्षणाचा प्रश्न देखील निखाली काढावा लागला, त्यांचा विश्वास संपादन करावा लागला. धनगर आरक्षण प्रश्न भडकू दिला नाही, धनगर नेत्याला आपल्या गोटात घेऊन आरक्षण प्रश्न झुलवत ठेवावा लागला. बीजेपी मुख्यमंत्री धर्माप्रमाणे तोंडातून मुक्ताफळी उधळली नाहीतर योगी, सोनोवेल, खट्टर कुठेच कमी पडले नाहीत. भारतभर पसरलेलं मॉब लिंचिंग महाराष्ट्रात आलं नाही. भीमा कोरेगाव काय होतं हे फडणवीसांनाच फक्त माहिती. केंद्राच्या ताटाखालचं मांजर म्हणून राहिला हा माणूस मोदी शहांच्या शब्दाबाहेर गेलाच नाही. पाणी वाटपात गुजरातला झुकत माप दिलं, बुलेट ट्रेन प्रकल्प, अजून बरंच काही. तुम्हाला हा दुर्गुण वाटेल पण हा राजकारणातला सद्गुण आहे. कसा तो सांगतो, यशवंतराव चव्हाण केंद्रीय नेतृत्वाच्या शब्दाबाहेर गेले नाहीत. थोडाफार तर संघर्ष झालाच तर उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, वित्त आयोग अध्यक्षपद मिळालं. तिथेच पवारसाहेबांनी केंद्रीय नेतृत्वाशी कायम झगडा केला. पुलोद, राजीव गांधीसोबत संघर्ष, सोनिया गांधीसोबत विरोध, काय माहीत संबंध चांगले ठेवले असते तर मनमोहन सिंग यांच्या जागी ते 10 वर्ष पंतप्रधान देखील झाले असते. मोदी सुद्धा आधी अडवाणींना वाकून नमस्कार करतच होते. थोडक्यात त्यांना हांजी हांजी करता येते, त्यांना राजकारणात जास्त वाव आहे. येडं बनून पेडा खाता यायला हवा तो फडणवीसांना खाता येतो, एवढं मात्र खरं. भ्रष्टाचाराचा कोणताच डाग पडला नाही. अभ्यासू राजकारणी अशी ओळख, खूप चलाख राजकारणी. निवडणुकीचं नंतर तो 1 महिना सोडला तर ते 5 वर्ष पवारसाहेबांना, शिवसेनेला, पक्षांतर्गत विरोध ना पुरून देखील उरले होते. एवढ्या सगळ्या निरीक्षणातून एवढं मात्र म्हणता येईल की फडणवीस लंबी रेस का तो घोडा आहे. तर मित्रांनो, ही होती देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माहिती. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.